नेवासा येथील संत श्री तुकाराम महाराज मंदिरामध्ये मंगळवार म्हणजे 23 मार्च पासून सामाजिक अंतराचे पालन करत पारायण सोहळा संयोजक गुरुवर्य हवाबा उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गाथा पारायण मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आले असून कोरोनाच्या महामारीमुळे गाथा पारायण सोहळ्यातील महाप्रसाद अन्नदान यावर्षी रद्द करण्यात आले असल्याची माहिती हवाबा उद्धव महाराज मंडलिक यांनी दिली आहे। छोटे खानी पद्धतीने साजरा होत असलेल्या गाथा पारायण सोहळ्याचे नेतृत्व हबाब उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर हे करत असून हबाब नामदेव शास्त्री महाराज जाधव लक्ष्मण महाराज नागरे हे पारायण व्यासपीठ प्रमुख म्हणून सेवा देत आहेत। अवघे 20 महिला आणि पुरुष भाविक सामाजिक अंतर राखून पारायणास बसलेले आहे। मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत हरिकीर्तन आणि दैनंदिन कार्यक्रम होणार आहे। यावर्षी दुपारच्या सत्रात 4 ते 6 या वेळेत हरिकीर्तन होणार असून यंदा कोविडच्या महामारीमुळे फक्त 20 ते 25 भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा साध्या पद्धतीने साजरा होत असून सामाजिक अंतराचे पालन करत काळजी घेत या सोहळ्यातील होणारे महाप्रसाद अन्नदानही यावर्षी रद्द करण्यात आले असून नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवून मास्क परिधान करून स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन हबाब उद्धव महाराज मंडलिक यांनी यावेळी बोलताना केले। 8 दिवस चालणाऱ्या श्री तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळ्याची सांगता मंगळवार दिनांक 30 मार्च रोजी हबाब उद्धव महाराज मंडलिक यांच्या काल्याच्या कीर्तनाने यावर्षी साध्या पद्धतीने या सोहळ्याची सांगता होणार असून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करू नये असे आवाहन देखील सोहळा संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे। आणि त्याच्यामुळे आपणही पत्रिका छापल्याने फार काही निमंत्रण निरोप दिलेले नाही, थोडेफार निरोप मुलांना घरी जाऊन द्यायला लावले होते, कदाचित आपल्याकडे निरोप तोडी आले असतील, कोणाकडे एकमेकांकडून गेले असतील। तर अशा पद्धतीनं हा गाथापारायण सोहळा जे काही कोरोनाचे नियम आहे ते सांभाळून 15-20 लोकांच्या मध्ये हे पारायण आपण या ठिकाणी नीती नियम म्हणून पार पाडतो आहे आणि त्यासाठी समस्त ग्रामस्थ मंडळी नेवासा नेवासा फाटा परिसर नेवासा बुद्रुक त्याचप्रमाणे गावातील सर्व सन्माननीय माऊली भक्त तुकोबाराय भक्त मुनिराज भक्त सर्व भाविक भक्त मंडळी या सोहळ्यामध्ये दरवर्षी आपल्याला योगदान देतात सहकार्य करतात। विशेष करून आमचं हनुमान भजनी मंडळ पारायण वाचक मंडळ आदरणीय वाघताई आणि सगळ्या महिला मंडळ खरं म्हणजे 1987 साली गुरुवर्य बनसी महाराज आणि गुरुवर्य एकनाथ स्वामी महाराज यांच्या पुढाकारातून या मंदिराची उभारणी सुरू झाली। नेवासा ग्रामस्थ आणि तालुक्यातील अनेक दानशूर मंडळींनी एकत्र येऊन हे मंदिर 2-3 वर्षामध्ये त्याला पूर्णत्वाला नेलं आणि तेव्हापासून गुरुवर्य बनसी महाराजांनीच मला वाटतं बाईंनी मला सांगितलं की आज्ञा दिली की आता तुम्ही तुकोबारांच्याजवळ गाथा पारायण करत जा, ही जबाबदारी तुमच्यावर मी देतोय आणि गाथा त्यांनी दिल्या। इथे राजगिरेबाई आहेत, जुन्या अनेक महिला आहेत की ज्याकडे बनसी महाराजांनी सूचना। व्ही आय पी राष्ट्र सह्याद्रीसाठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा।